नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. नमस्कार, मी इता, माझ्या चंद्रपूर न्यूज चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही दरवेळी सामाजिक, राजकीय आणि याहीशिवा विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या उत्तम व्यक्तिमत्व घडविणाऱ्या व्यक्तींची आपणाला सरळ ओळख करून देत असतो, अगदी दिलखुलास आणि मनमोकळ्या संवादाच्या माध्यमातून. आणि सामाजिक राजकीय कार्याची ओळख असणारे अनेक समाजामध्ये आढळत असतात, पण या गोष्टी करत असताना आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं असतं. आणि आरोग्याला चांगलं आणि सुदृढ जर ठेवायचं असेल तर निश्चितच समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक असतो आणि तो डॉक्टरी व्यवसायाशी संबंधित असतो. समाजाला सुदृढ, निरोगी आणि कोरोनाच्या काळामध्ये जर सांभाळणारा एक देवदूत जर कोण असेल तर निश्चितच ते डॉक्टर आहेत. आणि म्हणूनच आजच्या या मनमोकळ्या आणि दिलखुलास संवादामध्ये आम्ही आदरणीय डॉक्टर सचिन भेदे यांच्याशी मनमोकळा आणि दिलखुलास संवाद साधणार आहोत. ते मेंदू आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि असे तज्ज्ञ व्यक्ती आपल्यासोबत आज मनमोकळा संवाद साधणार आहेत. कारण तणाव ही जीवनाची गरज असेल किंवा महत्त्वाचा भाग असेल, पण तरीसुद्धा या तणावाचं वाढतं स्वरूप जेव्हा जातं तेव्हा ती व्यक्ती टोटली डिप्रेशनमध्ये जात असते आणि मग कुठेतरी आयुष्याला संपवण्याचा प्रयत्न करत असते. आणि याच चांगल्या अशा मिळणाऱ्या आयुष्याला एक चांगली हिरवी वाट मिळावी आणि त्यातून आपण मुक्त व्हावं म्हणूनच आदरणीय डॉक्टर सचिन भेदे या सरांशी आपण दिलखुलास मनमोकळा संवाद साधत डिप्रेशनमधून कसं आपल्याला मुक्त होईल, तणावविरहित आयुष्य कसं जगता येईल, हसतमुख जीवन कसं जगता येईल या सगळ्या प्रश्नांची उकल करत आपण डॉक्टर सचिन भेदे सरांशी दिलखुलास आणि मनमोकळा संवाद साधणार आहोत. तर आपण लगेचच चलतो आहे डॉक्टर सचिन भेदे सरांकडे. नमस्कार सचिन सर. नमस्कार. माझं चंद्रपूर या न्यूज चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर सचिन भेदे, माझं चंद्रपूर न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार करतोय. मी चंद्रपूर येथे मनोविकार तज्ज्ञ म्हणून मागील 10 वर्षापासून सेवा देत आहे. माझं MBBS वर्धा सावंगी येथून झालेलं आहे आणि माझं पदव्युत्तर शिक्षण हे सर जे जे हॉस्पिटल ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथून मी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे प्रॉपर आपण चंद्रपूरचेच आहेत आणि पूर्ण शिक्षण घेऊन पूर्ण आपली सेवा पण आपण इथेच देत आहात असं? हो हो, प्रॉपर मी चंद्रपूर जिल्ह्यातच आहे. माझं मूळ गाव हे ब्रह्मपुरी इथे आहे आणि या जिल्ह्याचा प्रॉपर असल्यामुळे मी नेमका अतिशय सुंदर. म्हणजे ज्या मातीत आपण घडलो जिथे खऱ्या अर्थाने विकसित झालो, खरी जबाबदारी आपल्याला आली आणि तिथलं आपलं ऋण फेडणं गरजेचं असतं आणि म्हणून आपण ही सेवा सुरू केलेली आहे. आणि फार सुंदर आपलं कार्य आहे डॉक्टरी पेशा आणि त्याच्यातूनही तणावामध्ये आलेली व्यक्ती किंवा तो मनोरुग्ण आणि यांना त्यातून बाहेर काढणं असं आपलं कार्य चालत असतं. तर मला असं म्हणायचंय की या सगळ्या गोष्टी जगत असताना तणाव हे दैनंदिन जीवनामध्ये येतच असतं. आता मला सुद्धा जर इथे यायचंय आणि मुलाखत तुमची घ्यायची आहे, कुठली तरी तयारी करायची आहे, तर मला पण वाटतं नाही अचूक तयारी झाली पाहिजे म्हणून मलाही कुठेतरी तणाव असतो. पण हा तणाव साधारण राहणं आणि हाच तणाव वाढत जाणं आणि मग तो टोटली डिप्रेशनमध्ये जातो, म्हणजे एकंदर तणाव आणि डिप्रेशन यामध्ये काही तफावत आहे का ते आम्हाला सांगा. तणावाकडे वळण्यापूर्वी आपण थोडं मनाविषयी जाणून घेऊया. मानवाला जसं आपल्या शरीराला काही आजार होत असतात तसं मानवाला शरीर जसं आहे तसं आपल्याला मन पण असते. आणि बऱ्याचदा आमच्याकडे जे रुग्ण येतात तेव्हा त्यांना बऱ्याचदा आम्ही त्यांचे बरेच सारे जे गैरसमज किंवा त्यांचं जे अज्ञान असते अज्ञान दूर करताना त्यांना नेमकं मन म्हणजे काय त्याविषयी सुद्धा काही त्यांना ज्ञान नसते. तर मन हे जे काही आपला मेंदूचे जे काही वेगवेगळे कार्य असतात त्यालाच आपण मन म्हणून संबोधतो. जसं की आपण जो काही विचार करतो, आपली जी काही वर्तणूक असते, आपण जे काही बोलत असतो विचारांती किंवा वेगवेगळ्या कामासाठी जे काही आपण आपली बुद्धी लावत असतो, एखादं कार्य करताना ते योग्य आहे की अयोग्य आहे याचं आपण जे तारतम्य किंवा जे काही विवेक आपण ज्या सगळ्या गोष्टी ठरवत असतो या सगळ्यांचं मिळून आपलं मन बनत असते. आणि आपल्या मेंदूमध्ये जे काही असे काही फंक्शनल एरियाज असतात ज्याला आपण साध्या जे काही वैद्यकीय भाषेमध्ये आपण ज्याला लिंबिक सिस्टीम असं संबोधतो, हा लिंबिक सिस्टीम हा एक मेंदूचा एक ज्याला म्हणजे फंक्शनल म्हणजे अॅनॉटॉमिकली म्हणजे प्रत्यक्ष रूपात तो दिसणारा भाग नसतो पण जे काही मेंदूचे वेगवेगळे भाग असतात त्यांचे वेगवेगळे कार्य असतात तर त्या वेगवेगळे कार्य करणारा जो काही म्हणजे एरिया असतो त्याला एक असा एक भाग असतो त्याला आपण लिंबिक सिस्टीम म्हणून संबोधतो. तर लिंबिक सिस्टीम मध्ये मानवी मन असते जे काही म्हणजे विज्ञानाने जी काही प्रगती केली त्या आधारे त्यांनी जी काही मेंदूची उकल केली आहे
त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं की जे काही आपले काही आपण जे काही विचार करतो म्हणजे काही आपण लोकांसोबत वागतो बोलतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लिम्बिक सिस्टमशी निगडीत असतात. तर एकंदरीत म्हणता येईल की मानवी मन हे आपल्या मेंदूतील लिम्बिक सिस्टीम ह्या भागामध्ये बसलेलं असते. आणि जसं की आपल्या जीवनात आपण बघतो की शरीरामध्ये काही बिघाड झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो, तर त्याच प्रकारे आपल्या मेंदूत सुद्धा काही असे सूक्ष्म बिघाड घडत असतात. जसं हा लिम्बिक सिस्टीमचा जो एरिया आहे याच्यामध्ये काही सूक्ष्म रासायनिक बदल, जसं त्या रसायनांना आम्ही वैज्ञानिक भाषेमध्ये न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणून संबोधित असतो, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरो ट्रान्समीटर असतात. आपण जो काही विचार करतो त्यामागे हे न्यूरो ट्रान्समीटरचं सिक्रेशन किंवा ते स्त्रवण हे कारणीभूत राहते. आणि हे न्यूरो ट्रान्समीटर रसायन जर व्यवस्थित प्रमाणात स्त्रवत राहिले तर आपली विचारसरणी सुद्धा व्यवस्थित राहते. कधी कधी ह्या न्यूरो ट्रान्समीटरमध्ये जसं आपण हे जे काही युग आहे आपण याला स्पर्धेचं युग म्हणतो, एकविसावं शतक जे आहे स्पर्धेचं शतक आहे. आणि जे काही जगाची वाढलेली प्रचंड जी लोकसंख्या आहे सोबतच आपण जो लोकांना जे काही भौतिक सुखाच्या मागे धावायची एक ओढ निर्माण झाली आहे आणि त्यातून मग तो पैसा जे भौतिक सुख मिळवण्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचा वाममार्गाचा वापर करणे, भ्रष्टाचार करणे आदी अशा म्हणजे कुठे ना कुठे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होणे आणि सोबत जे काही एकविसाव्या शतकाची जी आपली काही प्रगती झाली, जी काही विज्ञानाची प्रगती झाली त्यामुळे आपल्या समाज जो काही चंगळवाद वाढतोय आणि त्या रूपाने पुन्हा कधी कधी काही बऱ्याच लोकांनी आपण बघतो की व्यसनाधीनच प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. ह्या सगळ्यांमुळे कुठे ना कुठे मनोविकारांमध्ये सुद्धा खूप प्रचंड वाढ झाली आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा एकविसाव्या शतकाला मनोविकारांचे म्हणजे महामारीचं शतक म्हणून संबोधलेलं आहे. आणि सोबतच आज आपण बघतोय की मागील मागच्या वर्षी 2019 डिसेंबर महिन्यामध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा उद्रेक झाला आणि हा नवीनच व्हायरस असल्यामुळे जो सार्स कोविड 2 नावाचा हा जो व्हायरस आहे हा आपल्या मानवजातीलाच नवीन असल्यामुळे त्याचे खूप सारे म्हणजे हा व्हायरसचा आपण सामना करताना आणि हा निसर्गाचा एक प्रकोप आहे, कारण की निसर्गामध्ये बरेच सारे व्हायरसेस असतात आणि त्या व्हायरसेस विरुद्ध लढण्याची शक्ती आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये उपजत असते किंवा त्या व्हायरसच्या इन्फेक्शन नंतर येत असते. परंतु हा व्हायरस नवीन असल्यामुळे त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी जागतिक पातळीवर म्हणजे WHO किंवा जगातले जे काही वेगवेगळे देश आहेत म्हणजे आपल्या भारताचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. त्याच्यात आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणता येईल की जे काही मेजर्स म्हणतो आपण त्याला की हा ह्या आजाराचा जास्ती प्रसार होऊ नये म्हणून आपण आपल्या देशामध्ये लॉकडाऊन, क्वारंटाईन, आयसोलेशन इत्यादी प्रकारांना आपल्याला सामोरे जावं लागते. आणि त्यामुळे सुद्धा म्हणजे इतक्या प्रचंड धावपळीच्या युगात जिथं म्हणजे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास होतो आणि त्याच्यामध्ये अशा ह्या आजारामुळे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक त्रासांमध्ये मानसिक आजारांमध्ये सुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणजे एकीकडे तर आपली शारीरिक आणि मेंदूची भरण अशी असते, रासायनिक जो काही त्याच्या द्रव असतो आणि त्याचे जे काही बदल होतात तिथून आपल्यावर परिणाम होत असतो तणावाचं नेमकं कारण जर असेल तर. आणि पण नेमकं आपण असं म्हणू की तणाव नेमका काय येतो आपल्याला माहिती आहे की सकाळी उठल्यापासून आता ऍज अ गृहिणी म्हणून आम्हालाही कळतं की आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर चहा दूध मांडतो आहे, मुलांना फटाफट शाळेत पाठवायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा एक ताण असतो आपल्यावर की तो वेळेत पोहोचला पाहिजे, आपलं ऑफिस आहे तर आपण वेळेत पोहोचलं पाहिजे, बस सुटायला नको सुटली तरी ताण येतो, ऑफिसर लोकांशी आपले साहेब लोकांशी बोलताना पण आपल्याला ताण येतो. मग नेमका हा ताण म्हणजे येतो का आणि हा आल्यानंतर त्याचा नेमका आपल्यावर परिणाम काय होतो ते आम्हाला थोडं सांग. एखादी अनपेक्षित घटना आपल्या आयुष्यात जर घडली तर आपल्याला तणाव येतच असतो, कारण की त्या घटनेसोबत आपण कोपअप करता यावं, आपलं शरीर किंवा आपलं मन त्या घटनेशी म्हणजे आपण जुळून घेता यावं म्हणून आपलं शरीर किंवा मन तणावात जात असते. आणि तणाव ही मानवाला एक आवश्यक असलेली शरीरात किंवा मनामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. आणि तणावाचे आपण दोन प्रकार मांडू शकतो, एक युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस. तर तणावामुळे आपलं शरीर त्या परिस्थितीशी जुळून घेत असते, त्यामुळे तणाव हे आपल्याला एका आवश्यक असणारी बाबच असते. पण कधी कधी त्या गोष्टीचा म्हणजे काही अतिरेक झाला तर त्याला मग आजार त्याचं रूप घेत असते. म्हणजे तणाव कधी कधी येतो आहे तर ती जबाबदारी पण आपल्याला शिकवते आहे की आपल्याला काळजी असते, आपण वेळेवर त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, हा ताण येत असला तरी आपल्या कर्तव्याची जाणीव. हो, जसं की आता परीक्षा जवळ आली तर परीक्षेचं टेन्शन बऱ्याचदा विद्यार्थ्यांना येत असते आणि त्या टेन्शन मुळे त्या म्हणजे परीक्षेचं टेन्शन आल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागतात आणि त्यांच्या मेंदूमध्ये तो तणाव आल्यामुळे त्यांचं अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढत असते. कारण की तणावामुळे काय असते की समजा आपल्याला जर तणाव आला तेव्हा आपल्या शरीरात
तणाव हे आपल्या मेंदूमध्ये येत असते, विशेष करून मेंदूचा एक सेरेब्रल कॉर्टेक्स असतो. मी आता तुम्हाला लिम्बिक सिस्टीमचा उहापोह केला. त्या लिम्बिक सिस्टीममध्ये आपले तणावाचे विचार बनतात आणि तिथे जे विचार बनतात मग ते आपल्या शरीरातील जी इथं जी संस्था असते, जसं हायपोथॅलॅमस नावाची संस्था मेंदूच्या खालच्या भागाला असते आणि सोबत ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणून सुद्धा एक संस्था राहते. तर जे काही तणावाचे विचार असतात ह्या दोन्ही संस्थांना उत्तेजित करतात आणि ते उत्तेजित केल्यामुळे आपल्या शरीरात काही असे बदल घडतात की ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणून, जसं एक ॲड्रेनल नावाचा हॉर्मोन असतो तो स्त्रवतो आणि सतत सततच्या तणावामुळे काही स्टिरॉइड स्त्रवतात आणि हे ॲड्रेनल आणि स्टिरॉइड हे आपल्या शरीरात जे त्या तणावाशी सामना करू शकेल अशी स्थिती निर्माण करतात. जसं की ॲड्रेनल आहे, विद्यार्थ्यांना परीक्षेचं काही टेन्शन आलं अशा वेळी ॲड्रेनल आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्या मेंदूचं कॉन्सन्ट्रेशन वाढवते, जेणेकरून अभ्यासामध्ये आपल्याला त्या दृष्टीने मदत होणार. म्हणजे एकंदर ठीक आहे, आपल्याला तणाव एक नॉर्मली येतच असतो आणि तो फायदेशीरही असतो, पण नेमका जेव्हा तणाव हा वाढत जातो आणि वाढल्यामुळे आपण म्हणतो की तो डिप्रेशन मध्ये गेला असा शब्द प्रयोग आपण करत असतो, म्हणजे हा तणाव वाढतो तो डिप्रेशन मध्ये जातो, तर नेमकं तो डिप्रेशन मध्ये गेला हे आपल्याला कसं कळतं? त्याचं काय त्यावेळेस वागणं असतं त्या मनोरुग्णाचं? मनोरुग्णच म्हणू शकेल आपण त्याला, कारण त्याची विचारक्षमताच फार निगेटिव्ह होत जाते. नेमका परिणाम काय होतो की जेव्हा त्याचा तणाव आणि तो टोटली डिप्रेशन मध्ये जातो ते आपण? तर सुरुवातीला मी थोडं तणावाविषयी सांगणार. आता जो आपण उदाहरण दिलं हे नॉर्मल तणावाचं झालं, पण कधी कधी तणाव खूप जास्त, एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेचं समजा खूप जास्ती टेन्शन आलं आणि ते खूप जास्ती टेन्शनमुळे बऱ्याचदा त्याच्या शरीरातलं जे की आता मी ॲड्रेनल नावाच्या हार्मोनचा उल्लेख केला, ते ॲड्रेनलचं प्रमाण खूप जास्ती स्त्रवलं, तर मग ते खूप जास्तीचं ॲड्रेनल आपल्या मेंदूपर्यंत गेलं तर आपली जी कॉन्सन्ट्रेशनची अवस्था जी आहे, तर मेंदू कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपला मेंदू अलर्ट असतो, परंतु खूप जास्त ॲड्रेनल स्त्रवलं तर मग ते हायपर अलर्ट होणार आणि ते कॉन्सन्ट्रेशनचं रूपांतर डिस्ट्रॅक्शन मध्ये होणार. त्यामुळे खूप जास्ती जर तणाव आला, समजा आपण त्या तणावाला व्यवस्थित प्रमाणात बॅलन्स नाही करू शकलो, तर अति तणावामुळे त्या व्यक्तीची कॉन्सन्ट्रेशन पावर सुद्धा कमी होतो, डिस्ट्रॅक्शन मध्ये जातो, त्याला वेळेवर जे काही अभ्यास करायचं ते सुद्धा त्याला कधी कधी सुचत नाही. हे नॉर्मल जे काही आपण आधार नाही संबोधणार, पण ती अति वाढली एक प्रकारची स्ट्रेस रिएक्शन म्हणून संबोधू. आणि डिप्रेशनच्या बाबतीत जर एखाद्या व्यक्ती सतत सततच्या तणावाला सामोरे जात असेल तर अशा वेळेस त्याच्या मेंदूत काही असे बदल घडतात, किंवा जसं डिप्रेशनचे जे काही कारणं असतात त्याच्यामध्ये जसं बाह्य वातावरणातले जे काही प्रसंग घडतात, काही सपोज आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या खूप मोठा काही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर आपल्याला एखादा म्हणजे उद्योगामध्ये आपलं नुकसान झालंय, अपयश आलंय, आणि कधी कधी समजा आता जसं काही लहान मुलं असतात तर लहान मुलांच्या जे काही पालकांपैकी वयाच्या 11 वर्षाच्या अगोदर जर त्यांच्या पालकांचा मुलाचा मृत्यू होत असेल तर हे बाह्य वातावरणातले तणाव झाले, याचा परिणाम म्हणून सुद्धा आपल्याला डिप्रेशनचे लक्षणं दिसू शकतात. आणि सोबतच जसं आता डिप्रेशन म्हणजे आपण याला मानसिक आजार म्हणून संबोधतो, परंतु जे काही आता विज्ञानाने जे काही रिसर्च केलं आहे त्याच्यामध्ये असं आढळून आलंय की डिप्रेशन होण्यामागे सुद्धा आपले मेंदूतले काही रसायनं कारणीभूत असतात, विशेष करून मेंदूमध्ये ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतो, विशेष करून सिरोटोनिन, नॉर इपिनेफ्रिन, डोपामिन अशा प्रकारचे जे रसायन असतात त्यांचं सुद्धा प्रमाण आपल्या मेंदूमध्ये कमी झालेलं राहते. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की काही काही लोकांना काही तणाव काही नसते, पण तरी पण त्यांना डिप्रेशनचे लक्षणं उद्भवतात. त्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या मेंदूतले हे जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत त्यांची झालेली कमतरता हे सुद्धा एक कारण राहते. आणि जे काही डिप्रेशन म्हणतो त्या डिप्रेशनच्या लक्षणामध्ये डिप्रेशनचं आपण जे काही म्हणजे आम्ही डायग्नोसिस करत असतो, त्याचं निदान करत असतो, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याचं म्हणजे त्याला सतत म्हणजे दिवसभर जास्तीत जास्त वेळेला खूप उदास उदास वाटत आहे, त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद मिळत नाही किंवा कोणत्या आनंदाच्या गोष्टीमध्ये त्याला उत्साह नसतो, त्याला व्यवस्थित झोप येत नाही किंवा कधी कधी खूप जास्त झोप येते, त्याच्या भूकेवरती परिणाम झाला असतो, जेवायची इच्छा होत नाही, त्याचा आत्मविश्वास कमी झाला असतो, तो काही निर्णय घेऊ शकत नाही, अशा प्रकारचे लक्षण. आणि कधी कधी जर त्याचा अशा प्रकारचा तणाव खूप जास्ती वाढला तर अशा व्यक्तींना मग जगण्यात काही अर्थ नाही, मरून जाऊ अशा प्रकारचे सुद्धा म्हणजे भावना निर्माण होत असतात. आणि अशा प्रकारचे लक्षणं जर सतत जर कमीत कमी 2 आठवडे जर असेल तर अशा वेळेस आम्ही त्याला हा व्यक्ती डिप्रेशन सारख्या आजारापासून ग्रासलेला असं आम्ही त्यांचं निदान करत असतो. तर अशा प्रकारचे लक्षणं सतत कमीत कमी 2 आठवडे हवे, आणि सोबतच ह्या लक्षणांमुळे त्यांचे रोजचं जे कामकाज आहे
त्यांच्या जे कामकाजावर सुद्धा परिणाम आणि त्यांचं जे काही समाजामध्ये आपण एकमेकांसोबत बोलत असतो सामाजिक त्यातून सुद्धा तो व्यक्ती वेगळा झाला असतो आणि त्यांच्या कामकाजावर सुद्धा त्याचा परिणाम झाला असतो. असं जर होत असेल तर मग हा अशा प्रकारचे व्यक्ती उदासीनता नैराश्याने ग्रस्त असतात त्यांना निदान करत असतात. फक्त डोक्यात ठरवायचं असतं की याचं जे वागणं बदललंय म्हणजे तो डिप्रेशन मध्ये चाललेला आहे. तर आता हे डिप्रेशन संदर्भात आपण बोलतो आहे पण ह्या संदर्भात बरेच प्रश्न आमच्या काही श्रोत्यांना पण आहेत की आम्ही तर तुम्हाला प्रश्न विचारू पण हा एक वन वे ट्रॅक होणार आहे आणि म्हणूनच जे काही आपल्या श्रोत्यांना पण प्रश्न आहेत त्यांच्या पण काही शंका आहेत या संदर्भात या तणाव आणि डिप्रेशनच्या संदर्भात त्यांचे काही कॉल्स येतील आपण ते आपल्याला प्रश्न विचारतील आणि त्या संदर्भात आपण त्याचं निराकरण करावं अशी अपेक्षा आमची आहे. आणि एक फार चांगला म्हणजे त्यांच्याशी आपण सहजपणे संपर्क साधू शकू आणि एक त्यांच्या मनातल्या पण संकल्पना ज्या समस्या आहेत अडचणी आहेत ते निश्चितच दूर होतील असं आम्हाला वाटत आहे. परत एक असा प्रश्न विचारते आहे की तणाव हा नेमका स्त्री किंवा पुरुष यापैकी पुरुषांनाच जास्त येतो की स्त्रियांना जास्त होतो की दोघांचे प्रमाण हे सारखंच असतं ते थोडस. तणाव कसं आहे की आपण सगळे मानव जातीमध्ये मोडतो. मानव जातीच्या दोन जाती आहेत स्त्री आणि पुरुष आणि दोघांना पण मेंदू असते आणि दोघांना सुद्धा तणाव सारखाच येत असतो. फक्त जर आपण जर म्हणजे प्रत्येकाची जी परिस्थिती बघतो की पुरुष हा म्हणजे थोडं आपल्या भारतातली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये बघतोय की पुरुष हा सहसा म्हणजे समाजात जास्ती त्याचं म्हणजे इंटरॅक्शन होत राहते. स्त्री बऱ्याचदा कुटुंबाशीच निगडीत राहते आणि ती घरातल्या घरात असल्यामुळे बऱ्याचदा तिच्या ज्या काही समस्या असतात तिला जो काही मानसिक त्रास किंवा ताणतणाव समोर जावं लागते ती बऱ्याचदा तिच्या व्यथा बाहेर काही व्यक्त करू शकत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये तणाव जे काही आपण जे काही मानसिक आजार किंवा तणाव निर्माण होणार ज्या व्याधी आहेत त्या बऱ्याच स्त्रियांमध्ये जास्त आढळत असतात. म्हणजे असं नाही म्हणू शकत आपण की पुरुषच त्याला अधिक कारणीभूत आहे किंवा स्त्रियाच आहे तो त्यांच्या मेंदूंचा आणि विचारांचा प्रश्न असल्यामुळे ज्या परिस्थितीला ते समोर जात असतात त्याचा त्यांच्यावर जो परिणाम होतो त्यामुळे त्यांच्या मध्ये तसा होत असतो म्हणजे तो डिप्रेशनचा किंवा तणावाचा शिकार होत असतो. आज अनायसे योग दिवस आहे आपला आणि जागतिक योग दिवस आहे आणि म्हणून डिप्रेशन मध्ये जे असतात जे मनोरुग्ण असतात यांच्या दृष्टिकोनातून हा योगा किती महत्वाचा आहे. भले ते डिप्रेशनचे झालेले असते ते शिकारी पण योगा केल्याने सुद्धा त्यांना बेनिफिट मिळू शकतं का. म्हणजे योगा आणि डिप्रेशन ऍज अ मनोरुग्ण या तिघांचा पण काय मेळ आहे ते आम्हाला सांगा. सगळ्यात प्रथम आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की डिप्रेशन किंवा नैराश्य हा एक मानसिक आजार आहे आणि योगा हे नैसर्गिक जीवन जगण्याची किंवा आपण निरोगी जीवन जगण्याची एक पद्धती आहे. तर जेव्हा किंवा आमच्याकडे नैराश्याचे रुग्ण येतात किंवा डिप्रेशनचे रुग्ण येतात तर त्यांच्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या उपचारांच्या पद्धती असतात. जर एखादा व्यक्ती माइल्ड डिप्रेशनने ग्रासित असेल तर अशा रुग्णांना आम्ही समुपदेशन किंवा ज्याला आपण सायकोथेरपी मानसोपचार म्हणू अशा प्रकारचं आम्ही त्यांना ऍडवाईस करत असतो. आणि कधी कधी हा आजार जर जास्ती बढावला तर विज्ञानाने जी काही प्रगती केली आहे तर मी तुम्हाला नंतर जे सांगितलं की जे सिरोटोनिन नॉरिपिरिम अशा प्रकारचे जे केमिकल्स कमी झाले असतात तर त्यांचं प्रमाण आपल्या मेंदूत वाढावं म्हणून सुद्धा अशा प्रकारच्या खूप नवीन नवीन औषधी आज म्हणजे बाजारात आलेल्या आहेत आणि त्याला आपण अँटी डिप्रेसन मेडिसिन म्हणतो. आणि ह्या अँटी डिप्रेसन मेडिसिनचा आपल्या मेंदूवरती खूप सकारात्मक असा परिणाम होत असतो आणि डिप्रेशन मधून तो रुग्ण लवकरात लवकर बाहेर असतो. आणि योगाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर योगा ही एक आपल्या मेंदूला एक आवश्यक असणारी किंवा आपण रोजच्या ताणतणावाला जेव्हा सामोरे जात असतो तेव्हा ते ताणतणावाचं आपल्या मेंदूतून निराकरण व्हावं किंवा मेंदूतून तो ताणतणाव कमी व्हावा त्या दृष्टीने आपल्या प्रत्येकाला योगाची गरज असते. आणि जसं की आपण रोजचा जो तणावाला सामोर जात असतो किंवा खूप जास्त तणावाला समोर जात असतो अशा वेळेस आपल्या मेंदूमध्ये काही असे विकारी बदल होतात. जास्त तणावामुळे आपल्या मेंदूमध्ये काही जसे काही स्टिरॉइड्स स्त्रवतात त्या मेंदूच्या पेशींना ते अपाय करत असतात. अशा वेळेस जेव्हा आपण जर आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये योगासारख्या व्यायामशैलीचा जर अंतर्भाव केला तर योगामध्ये इतकं आहे की जे आपल्या मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्यांची जी काही झालेली झीज आहे ती भरून काढायचं सामर्थ्य सुद्धा योगामध्ये आहे आणि मेंदूच्या ज्या नवीन पेशी निर्माण झाल्या आपण न्यूरो रिजनरेशन म्हणतो आणि ते सुद्धा नवीन पेशी निर्माण करण्याचं सुद्धा सामर्थ्य योगामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाने या योगाला आपली रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवणं कधी पण चांगलं
फक्त एकच आहे की जसं आपण कधी कधी आमच्याकडे रुग्ण येतात की आम्हाला योगांनी डिप्रेशन ठीक करायचं आहे, तर योगा ही नैसर्गिकपणे निरोगी जीवन जगण्याची पद्धती आहे, ती उपचार पद्धती नाही आहे अद्याप तरी. पण योगाने आपल्या मेंदूमध्ये खूप चांगले सकारात्मक बदल होतात, त्यामुळे आपला मेंदू निरोगी राहत असतो. जसं की मी तुम्हाला अँटी डिप्रेसन मेडिसिन म्हटलं, अँटी डिप्रेसन मेडिसिन सुद्धा जे योगा जे इफेक्ट घडवते सेम इफेक्ट अँटी डिप्रेसन मेडिसिन सुद्धा घडवत असतात. त्या सुद्धा मेंदूची होणारी झीज, मेंदूच्या पेशींची होणारी झीज थांबवत असतात आणि नवीन पेशींची सुद्धा निर्मिती करत असतात. म्हणजे एकंदर योगा करणं गरजेचं आहे, पण 101% योगाने आपण त्याच्यातून बाहेर निघतो असं नाही आहे. म्हणून दोन्ही पण गोष्टी आपल्याला गरजेच्या, एक तर वैद्यकीय म्हणजे ट्रीटमेंट पण आपल्याला असली पाहिजे आणि योगा पण आपण करत राहायला पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आपली वाढत. रोजच्या जीवनात आपण ज्या ताणतणावा समोर जातो त्या ताणतणाव मेंदूतून घालवण्यासाठी आपल्याला रोज योगाची गरज आहे. आणि असं नाही म्हणतात की तो तणाव ग्रस्त असेल, डिप्रेशनचा मनोरुग्ण असेल तरच त्याने योगा करावी. मला तर योगा हा सगळ्याच व्यक्तींसाठी गरजेचा झालेला आहे. म्हणजे फिटनेस जर आपल्याला ठेवायचा असेल तर निश्चितच शारीरिक आणि मानसिक फिटनेस दोन्ही पण आपल्याला योगाने मिळत असतात. योगा हा जगातील एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. आणि म्हणूनच म्हणतात करा योग आणि राहा निरोग असं म्हणतात, आणि ते निश्चितच 100% खरं ठरलेलं आहे. यानंतर आपण एक पुढच्या प्रश्नाकडे वळतो आहे. आपण म्हणा की बरेच लोक आपल्या समाजामध्ये निर्व्यसनी आहेत आणि आपला चंद्रपूर जिल्हा आणि आपल्या शेजारचा गडचिरोली जिल्हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये दारूबंदी करण्यात आलेली आहे. पण मला स्पष्ट म्हणावं असं वाटतं की दारूबंदी ही कागदावरच झालेली आहे की काय असं वाटत आहे, कारण अजूनही आजच्याच पेपरला बातमी आहे की कोट्यावधीची दारू आपण इथे कोरोना काळामध्ये पकडलेली आहे. बंदी आहे तर दारू आली कुठून, आणि या बंदीच्या माध्यमातून दारू येते आहे आणि आपला व्यक्ती व्यसनाकडे वळतो आहे, तो तणावातही जातो आहे, तणावाला दूर करण्यासाठी पण त्या दारूच्या आहारी जातो आहे. तर एकंदर दारूबंदी, व्यसन आणि दारूचा वाढता खप ॲज अ चंद्रपूरच्या दृष्टिकोनातून आपलं मत काय? दारूविषयी जर बोलायचं असल्यास, जर आपण आपल्या भारत देशात जे काही प्रगत देश आहेत जसं युरोप वगैरे, त्याच्यामध्ये त्याला एक व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तिथे लोक दारूचा वापर करतात आणि त्याला एक आनंद कधी आनंदाच्या क्षणी त्याला ते एक पेय म्हणून त्याचा आनंद घेत असतात. पण आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर आपल्या भारतातील लोकांची एक आर्थिक स्थिती किंवा शैक्षणिक परिस्थिती पाहिजे तशी योग्य नाही आहे आणि दारू हा एक म्हणजे एक व्यसनाचाच म्हणजे पदार्थ आहे आणि दारूचा आपल्या मेंदूवरती संपूर्ण शरीरावरती खूप सारे दुष्परिणाम होत असतात आणि हे दुष्परिणाम जे लोक व्यसनाधीन होतात तर त्यांच्यामध्ये हे दुष्परिणाम आढळतात. समजा आता 100 लोक जर दारू पित असतील तर 100 पैकी जवळपास 85% जे लोक असतात हे सोबर ड्रिंकर असतात, म्हणजे कधी क्वचित पार्टीमध्ये काही थोडं दारू पितील, पण त्यातील 100 पैकी जे 15 लोक असतात त्यांना हा व्यसनाधीनतेचा आधार आढळतो. आणि व्यसनाधीनता हा सुद्धा एक मेंदू विकार आहे, हा काही मानसिक आजार नाही, म्हणजे आपल्या मेंदूला हा आजार जडतो. तर शासनाचे जे काही पावलं असतात की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर आपण मागे जेव्हा दारूबंदी लागू झाली तेव्हा ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारू पिणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त होतं आणि व्यसनाधीन लोकांचं प्रमाण सुद्धा खूप जास्त होतं आणि त्यामुळे बऱ्याच जे काही सामान्य कुटुंब आहेत त्या कुटुंबाची खूप वाताहत झाली होती. तिथल्या त्या कुटुंबातल्या स्त्रियांना याचा खूप मोठा म्हणजे या समस्येला आर्थिक विवंचना किंवा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण जात होतं आणि त्यामुळे जे काही शासनाला त्याकडे त्यांना दारूबंदीचा निर्णय घ्यावा लागला. परंतु आपण मागच्या ह्या 5-6 वर्षात जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी स्वतः जे काही व्यसनाधीन जे काही रुग्ण येतात माझ्याकडे असतात, तर मला असं काही वाटत नाही की म्हणजे मी दारूबंदी लागू होण्यापूर्वी जे काही रुग्ण बघायचो व्यसनाधीनतेचे आणि दारूबंदी लागू झाल्यानंतर जे काही रुग्ण बघतोय त्याच्यामध्ये काही फरक पडला असं मला वाटत नाही. तर माझ्या मते, माझं जर वैयक्तिक मत तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की दारूबंदी ही म्हणजे कोणावरती म्हणजे आपण एक कायदा लागू करण्यापेक्षा चंद्रपूर न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे. हॅलो, कोण बोलत आहात आपण? अच्छा, सत्यम दादा नमस्कार. हा हॅलो, आमचा आवाज येतोय आपला, बोला बोला. हा, मी सत्यम रामटेके बोलत आहे. आपला प्रश्न विचार. झोप नाही आणि चिडचिड खूप होते. अच्छा अच्छा, प्रश्न असा आहे की त्यांना झोप येत नाही आणि चिडचिड फार प्रमाणात वाढते, तर नेमकं यावर आपलं काय उत्तर? झोप नाही, चिडचिडपणा वाटणे हे दोन्ही मानसिक त्रासामध्येच मोडते आणि ह्या त्रासांमागे जसं आमच्याकडे एखादा रुग्ण येतो किंवा कोणत्या डॉक्टरांकडे जेव्हा रुग्ण जातो तेव्हा त्याला जो त्रास होतो त्याचं आम्ही कारण शोधायचा प्रयत्न करतो. तर सत्यम दादांजी की आपल्याला दोन लक्षण सांगितली की झोप येत नाही, चिडचिडपणा वाढतो, त्याच्यामागे नेमके कारण काही शोधणं महत्वाचं आहे आणि
जसं यांनी जे काही आपल्याला सांगितलं फक्त चिडचिडपणा आणि झोप येत ना येणे त्यामध्ये आपल्याला कसं की जेव्हा आमच्याकडे रुग्ण आम्ही त्यांना पूर्ण डिटेलमध्ये आम्ही हिस्ट्री विचारत असतो म्हणजे नेमकं किती दिवसांपासून त्यांना झोप येत नाही त्यांना असा त्रास तरी पुन्हा सोबत इतर सुद्धा काही लक्षण असतात जे बरेचदा रुग्ण आम्हाला सांगत नाही अशा वेळेस आम्हाला लिडिंग प्रश्न करून त्यांना ते विचारावं लागते आणि त्याचं मग योग्य एक निदान आम्हाला करावं लागते पण झोप नाही आणि चिडचिडपणा हे होणे हे मुख्यत्वे तुमच्या ताणतणावामुळे होत आहे आणि ताणतणावाचे तुम्ही कारण शोधायला पाहिजे आणि त्या तणावरती तुम्ही उपाय करायचा प्रयत्न करा आणि समजा हे जर आणि सोबतच तुमची एक जी मी आता जे म्हटलं की आपण निरोगी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करा सकाळी लवकर उठा काही शारीरिक व्यायाम करा मानसिक व्यायामामध्ये योगासारखे प्रकार आपण करू शकता सगळ्यांसोबत हसत खेळत राहा सगळ्यांसोबत चांगले संबंध ठेवा आणि तुम्हाला जर अशा प्रकारचा काही चिडचिडपणा किंवा झोप नाही हे एखाद्या तणावमुळे जर येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांचा सुद्धा आधार घेऊ किंवा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात कोणी मार्गदर्शक असेल त्यांची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो आणि जर असा जर तुमचा त्रास सतत सुरू असेल तर आमच्यासारखे सुद्धा जे तज्ज्ञ डॉक्टर मंडळी असतात त्यांचा सुद्धा आपण सल्ला घेऊ शकता म्हणजे असं नाहीये की कुठला आजार आपल्याला आहे म्हणून आपण त्यालाच पकडून बसलं पाहिजे शुल्लक गोष्टींनी पण कधी कधी आपल्याला झोप येत नाही आणि निश्चितच रात्रीची झोप झाली नाही की चिडचिडी वाढत असते पण नेमकं ताण आपण म्हटलं की ताण येतो आहे पण ताण कशामुळे येतो आहे सत्यम दादा स्पेशली आपण त्याच्यावर चर्चा करावी आपल्या मित्रांशी बोलावं कारण हे सगळ्यात गरजेचं असतं आपण इतरांशी बोललं की आपला ताण हा दूर होत असतो आणि म्हणून मित्र परिवारांशी आपल्या कुटुंब सदस्यांशी अगदी फ्री फ्रँक बोलायचं करा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही विशेष अर्थाने युवा वर्गांना सांगू इच्छितो की कुठलीही मनातली गोष्ट ती चांगली असो किंवा वाईट असो दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू नका फ्री फ्रँक आपल्या मित्रांशी कुटुंबियांशी बोलण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे सर आणि म्हणूनच मग निश्चितच तुम्हाला रात्रीची झोपही चांगली येईल आणि आपला चिडचिडपणा पण कमी होईल यानंतरही आमचा पुढचा प्रश्न निश्चितच येईलच श्रोत्यांचा तोपर्यंत आपण आपली चर्चा चालू ठेवूया तर आपण म्हणतो की दारूबंदीविषयी हा बिलकुल दारूबंदी हा कायदा करण्यापेक्षा जर आपण बघतो की जसं आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये आपण बघतो की दारूविषयी जी काही माहिती असते ती बऱ्याच लोकांना नसते की नेमकं दारूचे फायदे काय दारूचे तोटे काय जर याविषयी जर माहिती आपण समाजापर्यंत ज्याला आपण एक समाजाचं शिक्षण म्हणू समाज शिक्षण नाही काय तर समाजामध्ये जागृती किंवा लोकांना त्या दृष्टीने जर आपण जागृत केलं की हा एक जसं आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करतो तर तशाच प्रकारच्या अभ्यासाचा अंतर्भाव सुद्धा एक पदार्थ म्हणून जसं इथे अल्कोहोल हा एक पदार्थ आहे त्याच्याविषयी नेमकं त्याचे काय काय परिणाम होतात आपल्या शरीरावरती जसं आता बिंग अ मेडिकल स्टुडंट जे काही आम्ही आमच्या मेडिकल सायन्समध्ये आम्ही जे काही शिकलो तर इथे अल्कोहोलचा आपल्या बॉडीवरती म्हणजे 0% फायदा आहे म्हणजे आपल्या शरीरात त्याचा कोणता एक सकारात्मक फायदा होत नाही फक्त जेव्हा एखादा व्यक्ती दारू पित असतो ती दारू त्याच्या मेंदूपर्यंत जाते आणि मेंदूला ते डिसइनहिबिट करते म्हणजे त्याला स्वैराचारी मेंदूला करते आणि त्यामुळे तो जो काही दिवसभर काही त्याला ताणतणाव असतात त्यामुळे त्याला एक अशी अवस्था भेटते की एक आनंदी अवस्था तणाव दूर झालेली असते त्यामुळे दारू त्याला हवी हवीशी वाटत असते त्या व्यतिरिक्त दारूचा शरीरावरती काहीही एक प्रकारचा म्हणजे फायदा नाही आणि दारू हा 100% आपल्या शरीरास अनावश्यक असलेला पदार्थ आहे फक्त आपल्या समाजामध्ये हे व्यसन लोक त्यांना एक आनंद मिळावा यासाठी घेत असतात परंतु वैद्यकीय दृष्ट्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम जास्ती आणि 100% दुष्परिणामच असतात म्हणजे मेंदूचा साईज छोटा होणे आपल्याला लिव्हरच्या वेगळ्या व्याधी होणं दारूविषयी जी काही आपल्या शरीरावरती जे दुष्परिणाम होतात त्याविषयी योग्य माहिती जर आपल्याला विद्यार्थी दशेपासूनच जर आपल्या मनावरती जर बिंबवली तर बऱ्याचदा कसं आहे की समजा दारूचं जर आम्ही समोर काही स्वेच्छा ठेवली दारू पिणार की नाही पिणार आणि त्या व्यक्तीला जर दारूचे दुष्परिणाम आणि जे काही फायदे याविषयी जर पूर्ण माहिती राहिली तर तो स्वेच्छेने दारूला नकार देणार कारण की नेमकं काय असतं की जसं आपण एखाद्या गोष्टीची बंदी आणली की काय असतं की जो आपला युवा वर्ग आहे विशेष करून त्यांच्यामध्ये त्या गोष्टीविषयी उत्सुकता वाढते आणि ते उत्सुकतेपोटी मग ते पुन्हा चुकीच्या गोष्टींकडे वळतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या चंद्रपूरला जेव्हा दारूबंदी व्हायची होती तेव्हा आमच्या आपल्या चंद्रपूरच्या भागामध्ये जे अंमली पदार्थ आहेत म्हणजे नार्कोटिक्स मध्ये पदार्थ मोडतात जसं गांजा चरस ब्राऊन शुगर अशा प्रकारचे पदार्थ आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणी वापरत नव्हते जसं आमचं शिक्षण मुंबईला झालं तर हा व्यसन जो आहे अंमली पदार्थांचे मुंबई सारख्या शहरांचा हा सीमित होता पण आज आपल्या ग्रामीण भागात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा याचं व्यसन वाढलेलं आहे त्याचा एक परिणाम होत असतो त्याचा एक परिणाम एखादी व्यक्ती अंधारावर बसत असेल अच्छा अच्छा आपलं नाव काय आहे सर
त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की एखादी प्रश्न असा आहे की अंधारामध्ये जर एखादी व्यक्ती बसत असेल दिवसभर म्हणा किंवा वारंवार तिला अंधार आवडत असेल तर ती डिप्रेशन ची शिकार आहे का? तर डिप्रेशन म्हणून ऍज अ रुग्ण म्हणून आपण त्याला संबोधू शकतो. जर आपल्या रोजच्या वागण्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या वागण्यामध्ये काही असे बदल घडत असतील की समजा एखाद्या व्यक्ती सगळ्यासोबत त्याला असं त्रास होण्यापूर्वी सगळ्यांसोबत रोज छान बोलत असेल आणि सगळ्यांसोबत तो मिक्सअप होत असेल आणि अचानक पण त्याच्या वागण्यात काही बदल घडतो की अंधारात तो एकटा बसून राहतो, अशा वेळेस निश्चितच त्याला काही ना काही प्रकारचा मानसिक त्रास असू शकतो आणि त्याला फक्त डिप्रेशन नाही तर वेगळ्या कोणत्याही प्रकारचा मनोविकार सुद्धा राहू शकतो. जसं की डिप्रेशन जसं एक आजार आहे तसंच इथं सुद्धा मनोविकार त्याच्यामध्ये स्किझोफ्रेनियासारखा आजार असतो, तर स्किझोफ्रेनियाचे रुग्ण सुद्धा अशा प्रकारे एकांतात राहू शकतात. तर त्यांची डिटेल हिस्ट्री खूप महत्वाची आहे आणि जर व्यवस्थित त्यांचे जर आपल्याला हिस्ट्री मिळाली तर नेमकं त्यांचा आजार काय आपल्याला कळून येणार. आणि बऱ्याचदा अंधारात राहणे किंवा उजेड न आवडणे हे बऱ्याचदा नैराश्य किंवा स्किझोफ्रेनियासारख्या आजार डिप्रेशन किंवा स्किझोफ्रेनियासारख्या आजारांचे लक्षणं राहतील. जर आपण जर डिप्रेशनच्या बाबतीत जर तिथे लाईट थेरपी असते, डिप्रेशनच्या उपचारामध्ये एक लाईट थेरपी नावाचा प्रकार असतो, याच्यामध्ये एक विशिष्ट इल्युमिनेशन ट्रीटमेंट विशेष करून 1500 ते 10000 लक्स इंटेन्सिटीच्या लाईटला त्या रुग्णाला त्या समोर बसवण्यात येते आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्ही उपचार करत असतो. असे पण उपचार म्हणजे त्यांचं जे म्हणणं होतं की अंधारात बसणं आपण कोण? हॅलो सर, मी दत्ता येणार बोलतोय ब्रह्मपुरी वरून. अच्छा, नमस्कार. मला दिवसा खूप चिडचिड होते, रात्री जेव्हा झोपतो तेव्हा एक महाकाशी भीती होती. बिलकुल बिलकुल, आम्ही तुमच्या या प्रश्नाचं निराकरण सचिन सरांकडून करूया. धन्यवाद आपल्या प्रश्नासंदर्भात. आता सचिन सर आपल्याला सांगतील. त्यांचं म्हणणं आहे की रात्रीला झोप येत नाही, नको ते विचार येतात, ऍज अ निगेटिव्ह विचार त्यांचे वाढत असतात आणि मग असं वाटतं की आणि भीती पण, निगेटिव्ह थिंकिंग आणि भीती पण मनात निर्माण होते की दुसऱ्या दिवशी उठलं तर निश्चितच माझा काही अपघात होणार, या भीतीपोटी म्हणजे माझा मृत्यू होईल असं त्यांच्या डोक्यात पक्क बसलेलं आहे आणि या विचाराने घरात पण चिडचिड वाढत असते. याच्यावर काही उपाय आपण सांगू शकाल? निश्चितपणे, जो काही आपल्याला चिडचिडपणा होतोय आणि जे आपल्या रात्री झोपीने सुद्धा खूप भयंकर स्वप्न पडत असतात त्यामागे काही ना काही पार्श्वभूमी आहे. आणि आपण जर बघतोय की आता आपल्यासोबत माझं डिटेल बोलणं नाही झालं काही, जे काही आपल्या टेलिफोनिक जे काही आपण आपल्या समस्या सांगत आहात पण त्याच्यामध्ये आपण जर थोडं डिटेलमध्ये जातो म्हटलं तर बऱ्याचदा आपण रोजच्या जीवनामध्ये जे काही ताणतणावाला सामोर जातोय बऱ्याचदा आपल्या शरीराची जी काही कोपिंग मेकॅनिझम आहे किंवा तणावाला सामोर जाण्यासाठी त्याचा सामना करण्याची आपली जी स्थिती असते ही अशा वेळेस कमी पडते, त्यामुळे आपलं मन ह्या ताणतणाव सहन करू शकत नाही, त्यामुळे आपल्या मनाला अशा प्रकारचा चिडचिडपणाचा त्रास होतो आणि बऱ्याचदा त्यामुळे आपल्या मनात खूप सारे असे नकारात्मक विचार सुद्धा येतात आणि असे नकारात्मक विचार घेऊन आपण घरी जात असतो, त्यामुळे कुटुंबासोबत आपला जो काही सुसंवाद व्हायचा तो सुसंवाद होऊ शकत नाही, त्यांच्यासोबत आपण चिडचिड करत असतो आणि सोबतच म्हणजे आपण रात्री झोपतो किंवा झोपण्याच्या पूर्वी सुद्धा आपल्या मनात असेच विचार किंवा तणावाचे विचार सुरू असतात, त्याचा परिणाम सुद्धा झोपेवर होतो आणि दिवसभराच्या अशा ताणतणावामुळे आपली जी काही झोपेची सायकल असते, स्लीप सायकल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर सुद्धा परिणाम झाल्यामुळे जर जे काही आपल्या स्लीप सायकलचे दोन प्रकार असतात त्याला आपण आरईएम स्लीप आणि एनआरईएम स्लीप म्हणतो, तर ह्या स्लीप सायकलमध्ये यांच्या स्लीप सायकलमध्ये काही डिस्टर्बन्स जर आले तर मग आपल्याला वाईट वाईट स्वप्न पण पडतात, त्यामुळे आपली झोप अशी म्हणजे छान रिफ्रेशिंग स्लीप झाली किंवा आपली समाधानी झोप झाली असं आपल्याला वाटत नाही आणि मग जेव्हा आपण सकाळी उठतो झोप समाधानी न झाल्यामुळे मग पुन्हा आपला तो चिडचिडपणा तसाच राहतो. तर अशा वेळेस तुम्ही जी काही आपल्याला शक्य होईल तेवढं निरोगी जीवनशैली जगायचा प्रयत्न करा, जो काही तुम्हाला ताणतणाव येत आहे किंवा त्याला तुम्ही शोधायचा प्रयत्न करा आणि त्या ताणतणावरती आपण काय उपाय करू शकतो तो उपाय करायचा प्रयत्न करा आणि आपली जीवनशैली निरोगी अर्थात रोज सकाळी पहाटे उठणे, काही व्यायाम करणे, ध्यान साधना मेडिटेशन करा आणि आधी रूपाने तुम्ही स्वतःला एक शांत ठेवण्यासाठी मदत करू शकता, कारण की जे काही आपण ताणतणाव येत असतो किंवा आपण चिडचिडपणा करत असतो त्यावेळेस
आपल्या शरीरातली जी सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम आहे, जसं मी म्हटलं की जे आपला ऍड्रेनलिन शरीरातून स्रवत असतो, स्टेरॉइड स्रवतात, ते स्रवण्यामागे आपल्या शरीरातली सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम ऍक्टिवेट झाली असते आणि याच्यावरती जे काही काउंटर करायची आपल्या शरीरामध्ये जी सिस्टीम राहते त्याला आपण पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणतो. आणि ही पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे आता आज जो योगा डे आहे, योगा सारख्या व्यायाम प्रकार जर आपण अवलंबिला तर आपल्या शरीरातली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम डॉमिनेट होत असते आणि अशा प्रकारे आपल्या शरीराचे काही बदल घडतात. असं कधी कधी हृदयाची गती खूप जास्त वाढणे, कधी थरथरपणा वाटणे, चिडचिडपणा वाटणे, ह्या सगळ्यांवरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. आणि इतकं करून जर आपल्याच्याने होत नसेल तर अशा वेळेस मग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं कधी होतं. आणि त्यांनी परत एक म्हटलंय की झोप पण लागत नाही आणि झोपेमध्ये विचारतात की उद्या माझा ऍक्सिडेंट होणार आहे, असे पण विचार येत असतात का जर आपलं डिप्रेशन किंवा तणाव आपला वाढला असेल तर? यावरही ते म्हणत आहेत की म्हणजे असे विचार का येतात? तर याला आपण एक असुरक्षित भावना म्हणताय आणि खूप जास्ती जर तणाव आला तर आपल्या मनामध्ये खूप सारे नकारात्मक विचार बनत असतात, आपला आत्मविश्वास कमी होत असतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येऊ शकतात. म्हणजे फार चांगलं असं त्यांचं समाधान झालेलं आहे आणि आपण चंद्रपूरमध्ये बसून ब्रह्मपुरीला असणाऱ्या त्या दादांच्या प्रश्नांचं निराकरण केलेलं आहे. स्पेशली थँक्स सर. आणि आपण असं म्हटलं की त्यांच्याच प्रश्नाला धरून आपण पुढे चलूया की रात्रभर झोप येत नाही, नको ते विचार पण येतात आणि असं वाटतं की उद्या माझा अपघात होणार, म्हणजे भूतकाळात काहीतरी वेगळंच राहतात आणि भविष्यकाळाचा उलटा सुलटा विचार करतात आणि वर्तमान बिघडवतात, म्हणजे तिन्ही काळाला एकत्र करून आयुष्य खराब करत असतात. पण त्यांच्या या वागण्यामध्ये घरच्यांना असं वाटतं की याला कुठेतरी भूतानं ते झपाटलं नसेल, रात्रभर झोपला नाही आहे. म्हणजे डिप्रेशन आणि अंधश्रद्धा याचा काही ताळमेळ आहे का की लोकांच्या मनामध्ये डिप्रेशनचा व्यक्ती हा अंधश्रद्धेलाच म्हणजे आपण म्हणून बळी ठरत असतो? तर या संदर्भात आपण काय सांगाल की तो अंधश्रद्धा आणि त्याचा काहीच आधार नसतो, टोटली वैद्यकीय त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असतं, या संदर्भात आमच्यासोबत त्यांना सांगा. तर इथे थोडं आपल्या व्यापक अर्थाने घ्यावं लागेल, तर फक्त डिप्रेशनच नाही तर जितके ऑलमोस्ट 100% जे काही 100% जे मनोविकार आहेत, या 100% मनोविकारांशी लोकांच्या मध्ये अजून पूर्ण एक संज्ञान किंवा अजून जाणीव जागृती झालेली नाहीये. तर आपण बघतो की आपल्या समाजामध्ये ज्याला आपण बाहेर बाधा समजतो, ही बाहेर बाधा मुळी बाहेरची बाधा नसून ती आतली बाधा राहते. एक प्रकारचे ते वेगवेगळ्या प्रकारचे मनोविकार असतात, परंतु आपल्या समाजामध्ये अशा ज्या काही बाहेर बाधाविषयी जे काही विचार आहेत किंवा काही ज्या काही रूढी सुरू आहेत किंवा लोकांच्या मनात जे काही विचार आहेत, हे पुष्कळ वर्षापासून त्या त्या भागामध्ये तशा प्रकारचं ते सुरू आहे आणि नेमकं समाजामध्ये अशा प्रकारचे विचार प्रस्थित असल्यामुळे लोक बाहेर बाधा किंवा जे काही वैदू असतात त्यांचा आपण आधार घेत असतो. परंतु आज विज्ञान ती प्रगती करत आहे. पूर्वी एखाद्या व्यक्तीला जर कुठे 100-150 किलोमीटर कुठे किंवा मुंबईला जायचं असल्या तो कुठे ना कुठे बैल गाडीने जायचा, परंतु विज्ञान जी काही प्रगती केली मग आता आपल्याला कार, जी काही बस किंवा आज बघतो की एरोप्लेन सारखे प्रगत झाल्यामुळे, तर आज कसं की त्याचप्रमाणे वैद्यकीय शास्त्र सुद्धा खूप प्रगत झालं आहे. आणि ज्याला आपण आतापर्यंत बाहेर बाधा संबोधत होतो हे सगळे मनाचे विकार आहेत आणि आपल्या मेंदूमध्ये घडणाऱ्या बदलांमुळे हे सगळे आपल्याला विकार होत असतात, फक्त लोकांमध्ये त्याची जाणीव किंवा त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण त्याला बाहेर बाधा संबोधत असतो. तर आपल्याला समाजामध्ये कोणाला पण जर वाटत की ह्या व्यक्तीला बाहेर बाधेने ग्रासले आहे तर अशावेळी त्यांचा उपचार जर किंवा योग्य जर उपचार करायचा असेल ह्या बाहेर बाधेचा तर आपण सगळ्यात प्रथम मनोविकार तज्ञाचा सल्ला घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्या रुग्णाची जी काही हेडसांड होते, आपण इकडे तिकडे जातो, कोणत्या वैद्यूला दाखवतो किंवा जो आजार प्राथमिक लेवलला राहतो, जसं डिप्रेशनचा आजार जर प्राथमिक अवस्थेला असेल आणि अशावेळी जर त्यांनी तज्ञ डॉक्टरांना लवकर सल्ला घेतला तर अशावेळी त्या डिप्रेशनचा योग्य उपचार होऊन तो व्यक्ती पुढे सुंदर निरोगी जीवन जगू शकतो. परंतु अज्ञानामुळे जर बाहेर बाधेसारखे काही अवघड उपचार करत राहू तर पुन्हा तो आजार दिवसेंदिवस वाढत जाऊन त्याचा खूप म्हणजे गंभीर रूप घेऊ शकते आणि त्याचा परिणाम आत्महत्या किंवा वेगवेगळ्या जास्ती स्वरूपाची म्हणजे सायकोसिस किंवा स्किझोफ्रेनिया सारख्या आजारांमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकते. म्हणजे डिप्रेशन जेव्हा वाढतं तेव्हा म्हणजे ती शेवटची स्टेज म्हणा वेगवेगळ्या स्टेज जर असतील त्याच्यात त्या आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या अनुषंगाने, स्क्रुझोफिनिया ही त्याच्यातली शेवटची स्टेज आहे का? म्हणजे त्याच्यात त्याचं वागणं अतिशय भीतीदायक असतं का त्या व्यक्तीचं, त्या रुग्णाचं, या संदर्भात आपण काय सांगू? डिप्रेशन आणि स्किझोफिनिया हे दोन वेगवेगळे आजार आहेत. आम्ही मनोविकार शास्त्रामध्ये याचं दोन वेगवेगळ्या भागामध्ये वर्गीकरण करत असतो. जसं डिप्रेशनला आम्ही न्यूरोसिस संबंधत असतो की जसं एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास झाला आणि त्याला त्याची जर जाणीव असेल की मला अशा प्रकारचा त्रास होतोय त्याला न्यूरोसिस म्हणतो, तर डिप्रेशन हा एक प्रकारचा न्यूरोसिस आहे.
आणि दुसरा जो प्रकार त्याला आपण सायकोसिस म्हणतो की अशा प्रकारचा विकार जर रुग्णाला झाला तर त्याला त्या व्यक्तीची जाणीव नसते की मला हा आजार आहे. लोकांना त्याचं वर्तन चुकीचं वाटते पण त्या व्यक्तीला वाटते की मी नॉर्मल आहे पण लोकांना माझ्या जो काही त्रास लोकच तसे आहेत. अशा प्रकारे त्याला स्वतःचे आजार जेव्हा जाणीव नसते त्याला अशा व्यक्तीला सायकोसिस आम्ही असं संबोधत असतो. आणि स्किझोफ्रेनिया हा एक सायकोसिसचा प्रकार आहे. जर डिप्रेशन सुद्धा जर आपण थोडं वर्गीकरण करतो म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये डिप्रेशन होण्याचे चान्सेस असतात. तर जवळपास म्हणता येईल की 27% चान्स आपल्या आयुष्यामध्ये आपल्या डिप्रेशन व्हायचे चान्सेस असतात. आणि आपल्या समाजामध्ये जवळपास 14% लोकांना डिप्रेशनचा आजार आहे. तर आपण जर बघितलं तर डिप्रेशनचं वर्गीकरण करतो म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला समजा एकदाच त्याच्या आयुष्यामध्ये जर डिप्रेशन होत असेल तर आपण त्याला सिंगल एपिसोड म्हणतो. आणि जर समजा त्याला कालांतरे पुन्हा पुन्हा जर डिप्रेशनचे जे एपिसोड आले 2 जास्ती अशाला आम्ही रिकरंट डिप्रेशन म्हणत असतो. आणि त्याच्या सुद्धा प्रकारामध्ये माइल्ड मॉडरेट सिव्हिअर त्यांच्या लक्षणावरून त्यांचं आम्ही वर्गीकरण करत असतो. पण जसं आता आज आपण बघतोय की जे काही आता कोरोनामुळे किंवा लॉकडाऊनमुळे जी काही परिस्थिती उद्भवली त्याच्यामध्ये आपण बघतो की बरेच लोक सुसाईड करत आहेत. आपला भाग विदर्भाचा भाग हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. तर याच्यामागे सुद्धा एक आत्महत्या करण्यामागे सुद्धा एक पार्श्वभूमी असते. आत्महत्या आपल्याला एखाद्या व्यक्ती आत्महत्या केली तो व्यक्ती दिसून पडतो पण त्यामागची पार्श्वभूमी बऱ्याचदा दिसत नाही. आत्महत्या आमच्या सायकॅट्रीमध्ये किंवा मनोविकार शास्त्रामध्ये याला आम्ही एक कॅन्सर सारखं समजत असतो. जसं कॅन्सर जसा विळखा असतो खूप गंभीर असतो त्याला उपचार करणं शक्य नसतं. आत्महत्या सुद्धा नेमकं तसंच असते. जसं एखाद्या आयसीयूमध्ये एखाद्या पेशंटचा आपण उपचार करतो आणि पेशंट खूप सिरियस असतो तेव्हा डॉक्टरांसमोर हा वाचणार की नाही वाचणार आणि पण डॉक्टर शक्तीचे प्रयत्न करतात. नेमकं आत्महत्या सुद्धा तसंच आहे. आत्महत्येला आम्ही एक सायकॅट्रिक इमर्जन्सी म्हणून संबोधत असतो आणि त्याचा उपचार करत असतो. आणि आत्महत्येमागे जी काही पार्श्वभूमी राहते बऱ्याचदा 95% लोक हे डिप्रेशन सारखे आजाराने ग्रासलेले असतात. म्हणजे बरंच प्रमाण आहे हे असं. फक्त आपली त्याची पार्श्वभूमी समजणं गरजेचं असतं आणि समजणं गरजेचं आणि त्या मनोरुग्णाला समजून घेणं पण गरजेचं असतं. जिथे आपण समजून घेतलं आणि जर त्यावर काही उपाय आपल्याला काढता येईल ऍज अ बोलूनही निघू शकतो किंवा ट्रीटमेंटनी पण होऊ शकतं. तर म्हणून समजून घेणं आणि मनमोकळा संवाद म्हणून गरजेचं असतं त्यांच्यासोबत. एक बोलावं असं वाटतं की आपण मी आता बऱ्याच समाज माध्यमात बघतोय की एखाद्या व्यक्तीने जर आत्महत्या केली की लोक त्या व्यक्तीला दोष देतात. अरे तू परिस्थितीचा सामना करू शकला नाही, तू भॅड आहे. परंतु वास्तविकता तसं नसते. काय असते की त्या जो काही व्यक्ती आत्महत्या करत असतो हे आत्महत्या म्हणजे आपल्या समाजातले एक वास्तव आहे. आज जर बघितलं जगभरात जवळपास दरवर्षी 9 लाख लोक आत्महत्या करत असतात आणि आपल्या भारतामध्ये त्याला जवळपास 17% लोक म्हणजे जवळपास 1.5 लाख लोक आपल्या भारतात दरवर्षी आत्महत्या करत असतात. आणि हा समाजात पसरलेली एक मोठी महामारी म्हणता येईल. जसं आपण कोरोनाचा सामना करतोय तसं आत्महत्या सुद्धा एक एक लपलेला असा कॅन्सर कर्करोगासारखंच आहे. आणि हा एक सामाजिक आजार आहे. त्याच्याकडे फक्त त्या व्यक्तीला आपण दोष देऊन होणार नाही. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की जे काही आपल्या शरीरात काही किंवा मेंदूमध्ये जे काही रासायनिक बदल घडल्यामुळे आपल्या डिप्रेशन सारखा आजार होत असतो तर आत्महत्येची जी काही पार्श्वभूमी राहते तर बऱ्याच लोकांना जर त्यांचं जे काही आपण रेट्रोस्पेक्टिव्ह त्यांचा जर अभ्यास केला तर त्यांना डिप्रेशन किंवा स्किझोफ्रेनिया किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक व्याधी राहू शकतात. तर त्याचा सुद्धा तो अभ्यास किंवा त्याचा योग्य ते निदान न होणे किंवा त्याचा योग्य तो उपचार न झाला किंवा त्या व्यक्तीला पाहिजे तसे समाजाकडून किंवा कुटुंबातील व्यक्तींकडून किंवा आपल्या त्यांच्या जवळच्या मित्रमंडळीकडून पाहिजे तशी जर त्या विषयाला मदत नाही मिळाली तर कधी कधी तो व्यक्ती अशा प्रकारचा टोकाचा पाऊल उचलू शकतो. आपण आपल्या आयुष्याला संपायच्या मार्गावर निघतच आहोत. तर मला तरी असं वाटतं की त्या युवक युवतींनी पण हा विचार करायला पाहिजे की माझ्या आयुष्याचा माझ्या शरीराचा शेवटपर्यंत मृत्यूनंतरही त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण देहदान नेत्रदान करत असतो. तर या संदर्भात आजच्या युवक युवतींना आपण काय सांगणार, हे किती गरजेचं आहे हे देहदान करणं नेत्रदान करणं या संदर्भात आपण काय सांगणार. तरुण पिढीची विशेषतः आव्हान करा की हे करणं गरजेचं आहे, रक्तदान देहदान आणि नेत्रदान. तर कसं आहे की आज आपण 21व्या शतकात सगळेजण वावरतो आणि प्रत्येक जण आज कुठे ना कुठे स्वतःला प्रगत करायचा प्रयत्न किंवा स्वतःला समोर न्यायचा प्रयत्न करतोय. परंतु जगामध्ये जर आपण बघितलं तर खरी जी काही संपत्ती असते ते आपलं जे काही शरीर किंवा आपण जी काही ज्या पद्धतीने जीवन जगतो ते जगण्यासाठी जी काही आपली विचार पद्धती आपलं शरीर आपलं मन तन मन आणि धन म्हणतो ना आपलं तन आणि मन हेच आपलं खरं धन असते. पण कधी कधी दुर्दैवाने समाजामध्ये काही काही लोकांना
म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये ज्या गोष्टी असतात आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो, परंतु आपले काही समाज बांधव असतात की ते त्यांना म्हणजे एक दुर्दैव म्हणा त्यांचं की त्यांना कधी कधी अंधत्व येते, तर अशा वेळेस त्यांना सुद्धा एक जग बघायची इच्छा राहते. तर समजा आपण स्वेच्छा अशा प्रकारे नेत्रदान सारखे काही जे काही आपले फॉर्म्स असतात, जेव्हा समजा आपण जेव्हा आयुष्य संपते अशा वेळेस जर आपण आपले जे काही फॉर्म म्हणून दिले आणि नेत्रदान जसं आता तिथे फक्त कॉर्नियर छोटासा आपला साधा डोळ्यांचा काळा भाग असतो त्याचं फक्त ते ट्रान्सप्लांट करतात, ते रोपण केल्यामुळे जो समोरचा जो अंध व्यक्ती असतो त्याला जग बघता येते. म्हणजे आपण त्या व्यक्तीला एक कुठं ना कुठे आपले डोळे आपण तसं जीवन ठेवू शकतो आणि त्या व्यक्तीवर सुद्धा कुठं ना कुठे आपण जग बघण्यासाठी मदत करू शकतो. आणि सोबतच आपलं शरीर एक धन आहे आणि समजा हे जेव्हा आपण जात असतो तेव्हा सोबत काही नेत नसतो, त्यामुळे बऱ्याचदा असं कधी कधी आता आपल्या शरीरात खूप सारे अवयव असतात, जसं आता एखाद्या व्यक्तीला काही किडनी फेल झाली तर किडनी कसं आपल्या संपूर्ण शरीरातले शुद्धीकरण होत असते, आपल्या रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम किडनी करत असते. आणि एखाद्या व्यक्तीला काही किडनी फेल झाली तर समजा आपल्या समाजामध्ये कधी कोणाला कोणता मोठा ऍक्सिडेंट होत असतो अशा व्यक्तीचा जीव वाचणं मुश्किल राहते, तर अशा वेळेस त्या व्यक्तीचे जे काही पालक असतात त्या पालकांनी अशा वेळेस असे निर्णय घ्यायला पाहिजे की जे काही त्यांचे जे काही म्हणजे जे काही अपत्य किंवा त्यांचा जो जवळचा व्यक्ती आहे त्याचा जीव वाचत नसेल तर त्याचे जे अवयव असतात ते अवयव दुसऱ्याला रूपांतर करून आपण त्याचा जीव वाचवू शकतो. तर हे खूप उदात्त महान कार्य आहे, म्हणजे माणूस की जीवन ठेवायचा जे काही हा प्रकार आहे तर हा नेत्रदान देहदान सोबत रक्तदान. रक्तदानाच्या बाबतीत जर म्हटलं तर आपलं शरीर कसं आहे की म्हणजे 24 तास आपल्या शरीरात रक्ताच्या पेशी बनत असतात आणि दर 20 ते 25 दिवसांनी त्या पेशी मरत असतात आणि त्या पेशी मेल्यावर त्याचं पुन्हा शुद्धी करून पुन्हा नवीन पेशी निर्माण होत असतात. तर अशा वेळेस जर आपण आणि आपल्या समाजात बघतो की बऱ्याच लोकांना रक्ताच्या वेगवेगळ्या व्याधी असतात, काही लोकांमध्ये अॅनिमिया सारखा प्रकार, सिकल सेल सारखा आजार, थॅलेसेमिया सारखा प्रकार, तर अशा प्रकारे त्या लोकांना रक्ताची गरज असते आणि आपल्या शरीरात हा जे रक्ताची बनत रोज नवीन बनत असते आणि दर 20-25 दिवसांनी त्या रक्तपेशी मरत असतात. अशा वेळेस त्या मरणाऱ्या रक्तपेशी त्यांना मरू देण्यापेक्षा आपण जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दिलं ते रक्त जास्तीत 350 ml असते ते आणि ते रक्त दिल्याने आपण समोरच्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकत असतो. पर्यायाने समाजावरती आपले खूप मोठे आपण उपकार करतो आणि काहीतरी समाजावरती आपलं देणं लागते आणि याच्यामध्ये आपलं नुकसान काहीच नाही, कारण ते रक्त तुमच्या शरीरात दर एका महिन्यासाठी तुम्ही जर एकदा जर रक्तदान करत असाल तर 24 तासामध्ये तुमच्या रक्तात पाणी भरून निघत असते आणि जवळपास एका महिन्यामध्ये संपूर्ण रक्त हिमोग्लोबिन तुमच्या शरीरात थोडं काही 1 gram कमी झालं राहते सुद्धा भरून निघत असते आणि परत नवीन पेशी निर्माण होत असते, तुमचं शरीर सुद्धा नवीन होत असते. तर रक्तदान हे श्रेष्ठ दान असते, त्यामुळे नेत्रदान, देहदान आणि रक्तदान यासाठी आपल्या प्रत्येक जे काही तरुण जे काही सदृढ मंडळी आहेत तरुण तरुणी या सगळ्यांनी स्वयंप्रेरणेने या तिन्ही गोष्टी करायला पाहिजे. धन्यवाद सर, म्हणजे छान असं आव्हानात्मक आपण कार्य या माध्यमातून आपलं झालेलं आहे आणि निश्चितच युवा जनरेशनला पण ते आवडेलच आणि ते सहकार्य पण करतील. यानंतर आपला एक पुढचा प्रश्न आहे की आपण असं म्हणत असतो की आता कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि सगळे आपण त्या अडचणीमध्ये आलेलो आणि आपण तिथे म्हणतो की नाही हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क लावणे, त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, एवढ्या गोष्टी केल्या म्हणजेच कोरोना दूर होईल की याशिवाय पण अजून काही चांगल्या सवयी आपल्याला आत्मसात करून घ्यायच्या आहे आणि आपल्या रुटीन लाईफमध्ये ते बिलकुल राहीलच असं आपल्याला जीवन जगायचं आहे, या संदर्भात आपण काय सांगाल? या काही ठराविक गोष्टी सोडल्यानंतरही अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आमच्या श्रोत्यावर्गाला आपण सांगा त्यांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने. कोरोनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आज आपण बघतो की मागील मार्च महिन्यापासून जेव्हा आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 23 मार्चला जनता कर्फ्यू लावला होता, त्यानंतर आपल्या देशामध्ये ह्या आजाराचा जास्ती प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाऊन किंवा जे काही क्वारंटाईन आयसोलेशन प्रकार आपण अवलंबिलेले आहे, परंतु हे सगळे गव्हर्नमेंटकडनं होणारे नियम आहेत आणि याच्यामध्ये जर आपल्या जनता कसं जाणं म्हणजे जे काही शासन जे काही ह्या अशा प्रकारचे मेजर्स घेतात तर जनतेला ह्या गोष्टी करणं भाग असते. तर एक म्हणजे एक आपल्यासाठी कुठं ना कुठे कंपल्शन सारखं हे झालं आहे, परंतु आपण एक प्रश्न घेऊया. माझं नाव प्रकाश केडाव आहे. बोला प्रकाश. हॅलो. हां बोला. प्रश्न प्रश्न. मला रात्री जर झोप घेतल्यानंतर डोकं भारी भारी वाटते आणि खूप काही काही विचार करत मला. आपण त्यांच्या प्रश्नाचं निराकरण करावं. प्रकाश जी आपले जे लक्षण आहे झोप नाही येणे, डोकं भारी वाटणे आणि कुठे मन लागते हे बऱ्याचदा म्हणजे कुठं ना कुठे काही ताणतणावाशी निगडित आहे आणि त्याची जर आपण डिटेल हिस्ट्री घेतली तर नक्कीच आपल्याला कुठं ना कुठे ताणतणाव किंवा एखाद्या प्रकारचा मानसिक त्रास राहू शकतो.
तर अशा वेळेस आपण सुद्धा नेमकं याचं कारण काय ते शोधायचा प्रयत्न करा. आणि जे काय तुम्हाला डोकं भारी भारी वाटते त्यामागचं कारण बरेचदा 90% जी काही डोकेदुखी किंवा डोकं भारी वाटणे ह्या मागे कारण जे राहते आपला ताणतणाव राहतो. कारण की ताणतणावामुळे आपल्या शरीरात जी काही ॲड्रेनलिन स्त्रवतो त्या ॲड्रेनलिन आपल्या ज्या मांसपेशी असतात त्या मांसपेशीचं टोन वाढवत असते आणि त्या मांसपेशी टोन वाढण्यामुळे आपल्या मांसपेशी दुखत असतात. तर अशा वेळेस जे आपल्या डोक्याच्या ज्या मांसपेशी असतात त्याची टोन वाढल्यामुळे मग आपलं डोकं दुखत राहते. परंतु आपल्याला डोकेदुखी दिसून पडते पण वाढलेला तणाव हा आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही. तर अशा वेळेस थोडं शांत संयम आणि आपलं जे रोजचं जे जीवन आहे तो आपण आनंदी कसं जगू त्या दृष्टीने तुम्ही थोडा प्रयत्न करा. आणि चिडचिड होण्यामागे कुठ ना कुठची पार्श्वभूमी जी आहे की काही त्यांच्या रोजच्या जीवनात ते कुठ ना कुठे काहीतरी तणावासमोर नक्कीचपणे जात आहे. तर तो तणाव कसा कमी होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आणि सोबत निरोगी जीवनशैलीमध्ये सकाळी लवकर उठणे, छान फिरायला जा, ध्यान साधना करा, चांगला सकस आहार घ्या, रात्रीला पुरेशी झोप घ्या, तुमचं जे काही काम आहे ते निष्ठेने करा. म्हणजे कुठं कुठे आपलं मन आपल्याला आपण मनाशी जर प्रामाणिक राहतो तर आपल्याला बऱ्याचदा जो काही आपला जो काही मानसिक त्रास होत असतो तो सुद्धा म्हणजे होत नाही किंवा आपण दुसऱ्यांची सुद्धा मदत केली तर त्या परोपकाराच्या भावनेत सुद्धा आपल्याला खूप आनंदी किंवा बरं वाटत असते. तर तुम्ही स्वतःला मदत करण्यासाठी दुसऱ्यांना सुद्धा मदत करू शकता. म्हणजे समजा आपल्या जीवनशैलीत बदल घडून आणून सुद्धा जर आपल्याला जर त्रास कमी होत नसेल तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद. म्हणजे त्यांना आता प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि निश्चितच त्यावर त्या वागण्याचा प्रयत्न करेल. तरी फायदा नाही झाला तर निश्चितच ट्रीटमेंट ते घेतीलच. धन्यवाद त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल. आणि आपण बोलत होतो की कोरोनाशी संबंधित आपण जीवन जगताना आपलं आरोग्य अजून चांगलं राहावं यासाठी कोणत्या सवयी अवलंबल्या पाहिजे. कोरोनामध्ये आतापर्यंत जे काही आपल्याला शासनाकडून निर्बंध लादण्यात आले परंतु ह्या देशाचे नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची सुद्धा एक जबाबदारी बनते. तर याच्यामध्ये आज आपण चंद्रपूर शहराचा जरी विचार केला आज जर कोरोनासारखा आजार बघितला हा एक संसर्गजन्य आजार आहे. सृष्टीमध्ये खूप सारे व्हायरस असतात त्याच्यापैकी हा कोरोना एक व्हायरस आहे पण याच्यामध्ये थोडा बदल घडून आल्यामुळे हा एक नवीन व्हायरस बनलाय. तर ह्या आजाराविरुद्ध आपल्या शरीरात अजून रोगप्रतिकार शक्ती बनायची आहे. तर ती रोगप्रतिकार शक्ती जोपर्यंत हा आजार किंवा हा विषाणू समाजामध्ये पसरणार नाही किंवा ह्या विषाणूविरुद्ध लस तयार होणार नाही आणि लस तयार जर झाली तर ही लस जर आपल्या समाजातील लोकांना सगळ्यांना मिळाली तर तेव्हा कुठे आपल्या शरीरामध्ये ती रोगप्रतिकार शक्ती बनणार. परंतु त्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो. विषाणूचा प्रसार होऊन आपल्या शरीरात निर्माण झालेली रोगप्रतिकार शक्ती आणि सोबत व्हॅक्सिनमुळे जी रोगप्रतिकार त्याला आपण म्हणजे समाजात पासून जी काही इम्युनिटी म्हणतो याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो. तर ही हर्ड इम्युनिटी आपल्या समाजामध्ये यायला जवळपास पुन्हा एक वर्षाचा कमीत कमी अवधी आहे. तर अशा वेळेस जसा आपला देश कसा आहे की म्हणतात की तर म्हणजे लोकांचा म्हणजे साक्षरता फार कमी आहे आणि आजारांविषयी किंवा ह्या आजारापासून बचाव करण्याची जी काही साक्षरता आहे ती लोकांमध्ये फार कमी आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटला आपल्या शासनाला अशा प्रकारचे निर्बंध लावता लागले. परंतु साधे उपाय करायचे आहेत की एकमेकांपासून आपण जे काही सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतो 6 फुटाचं अंतर ठेवायचं, मास्क घालायचं आणि जे काही आपले रोजचे जे काम आहेत ते आपण रोजचे कामं निश्चितपणे करू शकतो. जपान सारख्या प्रगत देशामध्ये तिथे तिथल्या शासनाने काही लॉकडाऊनवर अवलंबिलं नाही आहे कारण तिथले लोक शिस्त खूप पाळतात. तर आज ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये घाबरण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना काळजी घेणं आवश्यक आहे आणि शिस्त पाळणं खूप महत्वाचं आहे. जर आपण सगळ्यांनी जर एक विशिष्ट शिस्त पाळली तर हा कोरोनाचा व्हायरस आपल्यासाठी आपलं काहीच म्हणजे कमी करू शकणार नाही आणि आपण पुढे उत्तम पद्धतीने आपलं जीवन सुद्धा जगू शकतो. बिलकुल. म्हणजे असं आहे की सगळ्या गोष्टी आपण सांभाळत असलं तरी आपल्या शरीराला शिस्त लावणं गरजेचं आणि तेव्हाच आपण या सगळ्या संकटापासून निश्चितच स्वतःला सुरक्षित ठेवू शकू आणि पर्यायाने आपल्या देशाला पण सुरक्षित ठेवू शकू. यानंतर एक पुढचा प्रश्न आपल्याला विचारते आहे. आपण सहज बोलण्यात म्हणत असतो की आज बहुत टेन्शन आहे, आज यार मेरा मूड नाही लग रहा, ये काम करने की इच्छा नाही हो रही. पण असं हे बोलत असताना ती व्यक्ती नेमकी तणावात असेल असंच असतं की सहज बोलण्यातूनही बोलल्या जात असत. वारंवार जर हे शब्द प्रयोग वापरत असेल तर या संदर्भात आपण काय सांगा. अशा प्रकारे जर एखादा की वारंवार जर शब्द प्रयोग वापरत असेल तर निश्चितपणे अशा प्रकारच्या व्यक्तींची आपण सखोलमध्ये एक तपासणी करायला पाहिजे, मानसशास्त्रीय तपासणी करायला पाहिजे. कारण की आज मेळा मोडणे तर एखाद्या समजा व्यक्तीला त्याचं मन एखाद्या वेळेस लागत नसेल ती आपल्या मनाची एक नैसर्गिक तणावाची अवस्था आहे आणि ती अवस्था थोड्या वेळाने ती निघून पण जात असते, क्षणिक राहते. पण सतत सतत जर एखाद्या व्यक्ती आज मेळा मोडल्या कुठे काही मन लागत नाही अशा प्रकारे जर वारंवार शब्द प्रयोग करत असेल तर निश्चितपणे अशा व्यक्तीला
काही ना काही प्रकारचा मानसिक त्रास असू शकतो आणि त्याचं रूपांतर आजारामध्ये होऊ शकते. परंतु अशा लोकांचा वेळेवर जर तज्ञ ट्रीटमेंट किंवा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला किंवा ते काही समुपदेशन करून घेतला तर त्यांना त्यातून बाहेर पडता येणार लवकरात लवकर, म्हणजे आनंदी जीवन त्यांना जगता येईल. यानंतर आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारते आहे. बरेचदा काय होतं की आपण या सगळ्या समस्यांच्या पुढे जात राहतो आणि आयुष्य म्हटलं की समस्या येतच असतात, पण तरी सुद्धा बरेचदा असं होतं की आयुष्यात सगळं मिळवतो आपण, असं काहीच नाही की जसं आता नुकतंच घडलेली घटना आहे फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित की करोडो रुपयाची इस्टेट कमवली होती पण तरी सुद्धा त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलेला होता. एकीकडे बरंच काही कमवलं तरी पण आत्महत्येचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे असं असतं की काहीच कमवलं नाही आहे म्हणूनही तो आत्महत्येला प्रवृत्त होत असतो. मग ही म्हणजे एक दरी वाटते या दोन्ही प्रश्नांमध्ये, पण तरी शेवट मात्र आत्महत्याच आहे. हा थोडासा कष्टमय प्रश्न आहे, याचं उत्तर आपण द्यायलाच तत्पूर्वी आपण एक फोन कॉल अटेंड करूया. हॅलो. हा हॅलो, बोला बोला, ऐकू आहे. मला खूप भीती वाटते लोकांसोबत बोलायला आणि सकाळी उत्साही न वाटते. ताईंचा प्रश्न असा आहे की इतरांशी बोलताना फार भीती वाटत असते आणि रात्री थोडं झोपायलाही पण त्रास होतो, या संदर्भात अंग पण फार थरथर कापतं. एक नवीन प्रश्न आपल्याकडे, समस्या आली की अंग पण थरथर कापत असतात, या सगळ्या अशा मध्ये या गोष्टी होत असतात का? भीती वाटणे, जीव घाबरा होणे, लोकांशी बोलताना आपल्याला भीती वाटणे, छाती धडधड करणे, हातापायला मुंग्या थरका पेणे, चक्कर चक्कर वाटणे, कधी कधी झोप नाहीशी होणे, डोकं दुखणे, लवकर थकवा जाणवणे, हे सगळे जे लक्षण आहेत हे मानसिक आजारामध्येच मोडल्या जाते. आणि विशेष करून अशा प्रकारच्या लक्षणांना आपण चिंता आजार, आपण जनरलाइज अँग्झायटी डिसऑर्डर आम्ही असं संबोधतो. अशा प्रकारच्या आजाराचे हे लक्षणं असतात. तर विशेष करून हा चिंता आजार स्त्रियांमध्ये बऱ्याचदा राहतो. म्हणजे आपल्या समाजामध्ये जे आता आपण रोज रोजच्या समस्यांना समोर जात असतो, तणावाला समोर जात असतो, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अशा प्रकारे चिंता आजाराचं म्हणजे व्याधी होत असतात. आणि अशा वेळेस आपण आपल्या जवळच्या किंवा जे काही सायकॅट्रिस्ट असतात आपले किंवा एखाद्या काही काउन्सिलर सुद्धा असतात, जसं कधी कधी आपल्या मनात काही भीती डायरेक्ट सायकॅट्रिस्टकडे कसं जायचं, तशा काही सायकोलॉजिस्ट किंवा काही काउन्सिलर असतात जे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये त्यांचं शिक्षण झालं राहते, क्लिनिकल सायकल त्यांचं एम एस झालं राहते, तशा लोकांचा सुद्धा आपण सल्ला घेऊ शकता. आपला जे काही अशा प्रकारचा त्रास होतो त्यामागचं कारण शोधून त्या कारणावरती काय उपाय करायचा याविषयी ते लोक आपल्याला किंवा आमच्या काही डॉक्टर आपल्याला योग्य प्रकारे आम्ही मार्गदर्शन करू शकतो. तर आपला त्रास जर काही सतत जर असा सुरू असेल किंवा आपण ह्या त्रासाचा व्यवस्थितपणे सामना करू शकत नसाल, आपल्या रोजच्या दिनावर त्याचा परिणाम होत असेल, तर आपण निश्चितपणे आमच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांचा आधार किंवा सल्ला घ्यायला पाहिजे. म्हणजे सहज आयुष्य जगताना, आणि एक ताईंचाच प्रश्न होता म्हणजे ऍज अ लेडीज म्हणून, तर मग ती गृहिणी असेल, आपण मग अशी म्हणाले की बऱ्याचदा गृहिणी घरात राहतात आणि म्हणून तो प्रश्न त्यांना भेडसावत असतो, पण त्यांच्या प्रश्नाचं आपण समाधान केलेलंच आहे. पण एक माझा असा प्रश्न आहे की आजकाल बऱ्याच गृहिणी प्लस एक वर्कर वुमन म्हणून पण जगत असते, मग तरी सुद्धा तिला तो ताण येतच असतो. म्हणजे पुरुषांप्रमाणे तिचं पण जगणं बाहेरच्या जगाशी खूप वाढलेलं आहे, म्हणजे घरातच आहे असं नाही पण तरी सुद्धा तिचा पण स्ट्रेस वाढतो आहे. तर या संदर्भात स्पेशली लेडीजच्या दृष्टिकोनातून तो तणाव का वाढतो? होऊ शकतं कधी कधी तिच्या मासिक पाळीमुळे पण तिचं पूर्ण वागणं चेंज होत असेल, एक अबव्ह 40 नंतर पण तिचं वागणं बदलत असेल, तर तो एक तणावाचा प्रकार आहे का? या संदर्भात आपण काय सांगतो? हो, आता आपण आपण जर आपल्या भारताचा जर विचार केला तर आपल्या भारताची जी काही संस्कृती आहे ही मुळातच पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि आपल्या जे काही कुटुंब व्यवस्थेत म्हणा किंवा आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रीला स्थान गौण देण्यात आलं आहे. म्हणजे ज्याला एक साध्या भाषेत आपण जेंडर इनइक्वालिटी म्हणून संबोधतो, तर एक म्हणजे हे भारतातले एक दुर्दैव आहे आणि त्याचा सुद्धा एक परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेवरती होत असतो. समजा एखादी स्त्री जर ती वर्किंग असेल, बाहेर ती कामावरती जात असेल, तरी बऱ्याचदा आपण बघत असतो की ती स्वतः सकाळी पहाटेला लवकर उठावं लागते. घरातले जे काही जे रुटीन कामं असतात, स्वयंपाक करणे किंवा जे काही साधे घरातलं, समजा पुरुषांचे दोघे जर नोकरी असतील मुंबई सारख्या शहरांमध्ये, ठीक आहे की त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी वाला सेन्स असतो आणि ते लोक एकमेकांना पूरक असतात, एकमेकांना मदत करतात, पण आपल्या देशामध्ये बहुसंख्य लोक ग्रामीण भागातच राहतात, तशा ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा म्हणजे स्त्रीला कुठे ना कुठे जास्ती कामांना समोर जावं लागते, पर्यंतला जास्ती ताणतणाव समोर जावं लागते, आणि परत
जी काही शारीरिकदृष्ट्या सुद्धा स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हॉर्मोन चेंजेस होतात तर त्याचा सुद्धा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री ह्या बऱ्याचदा भावनिक असतात आणि त्या भावनिक असल्यामुळे सुद्धा त्यांना जो काही वेगळा ताण किंवा भावनिक त्रास सुद्धा त्यांना होत असतो. म्हणून म्हणजे यासारख्या दृष्टिकोनातून एकंदर आपण असा निष्कर्ष काढूया की जास्तीत जास्त ताण हा लेडीज लोकांना येत असतो जनरली, कारण भावनिक पण आहे, कुटुंबही सांभाळावं लागतं, नोकरी सांभाळावी लागते आणि एक समाजाची परंपरा झालेली आहे की कुठेतरी किती पुढे गेली तरी कुठेतरी कमी थोडस तिला लेखल्या जातच, एक सहज ते चार भिंतीच्या आतच तिला तशी वागणूक मिळते आणि बिलकुल. आणि निश्चितच या आपल्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही तरी असं म्हणू की जेवढेही कोणी बघत असाल, कुटुंब आहे दोघांचं आहे त्याच्यामुळे समानतेने सगळेजण एकमेकांना रिस्पेक्ट द्या आणि त्या दृष्टिकोनातून एकमेकांचा ताण दूर करण्याचा प्रयत्न करा असंच आपण म्हणूया. यानंतर आपण मगाशी जो प्रश्न आपण विचारलेला होता की ज्या काही समस्या असतात आत्महत्येच्या संदर्भात, तिथे आपला थोडासा प्रश्न राहिलेला होता, आपण कॉल अटेंड केलेला होता की सगळं मिळालं तरी आत्महत्या करतात आणि काही नाही मिळालं म्हणून अपेक्षाभंगाने पण आत्महत्या करतात, तर नेमकं इथे काय सांगाल आपण? यातील आपण जे दोन्ही उदाहरणं आपण घेतलोय त्याच्यामध्ये एक खूप मोठी विषमता आहे. जर आपण ज्या अभिनेत्याविषयी आपण बोलतोय तर आपण त्यांचं जर जी काही पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्याकडे सगळ्या दृष्टीने आर्थिक सुबत्ता आहे आणि त्यांचं कुठे ना कुठे एक ग्लॅमरस त्यांच्या वर्ल्डमध्ये लोक राहतात आणि त्यांची एक सामाजिक प्रतिष्ठा बनली राहते. कधी कधी जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप अमाप पैसा किंवा प्रसिद्धी मिळतो अशा वेळेस त्याला ती स्थान टिकवणं त्याच्या मन टिकवून ठेवणं त्याच्या मनासाठी तितकं सुसह्य नसते. अशा त्यांचं जे प्रतिष्ठा जपणे त्यांच्या मनाला सहन होत नाही किंवा ते प्रतिष्ठा ते लोक किंवा त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्यासाठी हे लोक कुठे ना कुठे कधी कधी एखादा व्यक्ती कमी पडतो. अशा वेळेस अशा लोकांना कुठे ना कुठे ताणतणाव किंवा डिप्रेशन सारखा त्रास होऊ शकतो आणि त्याचं योग्य निदान नाही झालं किंवा त्याचा योग्य उपचार नाही झाला किंवा कधी कधी काय असतं हा लॉकडाऊनची परिस्थिती होती. ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये एक काही काही लोकांना एकटेपणा आला. आता आपण सदर अभिनेत्याची पार्श्वभूमी बघितली की त्यांना तो एकटेपणा म्हणजे कुटुंब जर आपल्यापासून वेगळं राहत असेल आपण एकटे असू कधी कधी अशा लोकांमध्ये बऱ्याचदा काही लोक म्हणजे डिव्होर्सी असतात त्यामुळे त्यांना एकटे जीवन जगावं लागते. तर असे काही रिस्क फॅक्टर्स असतात की त्याच्यामुळे अशा लोकांमध्ये आपल्याला आत्महत्या आढळते. त्याचा त्याच्या आर्थिक बाबीशी संबंध नसतो, ती त्यांची पार्श्वभूमी तशी ठरत असते किंवा त्यांना जी काही प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा मिळाली असते ती योग्य प्रकारे त्याचा सांभाळ त्याचं मानसिक त्याचा तो भार सहन करू शकत नाही त्यामुळे त्या नैराश्यात जात असतात आणि नैराश्यात गेल्यामुळे त्याचा जो एक शेवटचा एक एंड रिझल्ट आहे किंवा त्यांची जी अतिकता किंवा जी असहायता आहे ती अशा प्रकारे कधी कधी ती व्यक्त करत असतो. आणि दुसरा जो वर्ग आहे जसं आमच्या भागातला शेतकरी आज हा अभिनेता आताच त्याचा त्यांनी आत्महत्या केली पण आमच्यातला शेतकरी बऱ्याच वर्षापासून आत्महत्या करतो. तर यांची जी व्यवस्था आहे की हा वर्ग खूप कष्टकरी आहे, यांना यांच्याकडे पैसा खूप नाही आहे, आज त्यांनी जर काम केलं उद्या ते खाणार अशा प्रकारे त्यांची अवस्था आहे. आणि ह्या वर्गामध्ये जर आपण बघितले आपल्या भारताला आपण कृषीप्रधान देश म्हणतो परंतु आतापर्यंत जे काही शासन व्यवस्था आल्या त्यांनी ह्या शेतकऱ्यासाठी जे त्याला एक म्हणजे आधार मिळावा त्याला एक सुरक्षितता मिळावी ह्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केलेले नाही. आणि आपण जर बघतो की ज्या शेतकरी आत्महत्या होत आहे त्या विशेष करून जो आमचा ग्रामीण भाग आहे जसं यवतमाळ जिल्हा आपल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या साईडला जो यवतमाळ जिल्हा आहे तिथे लोक कापसाचे पीक घेतात तर ह्या यवतमाळ जिल्ह्यातले पेशंट सुद्धा माझ्याकडे असतात. मी बऱ्याचदा बघतो की हे नगदी पीक घेताना त्यांना बऱ्याचदा कर्जाची उचल करावी लागते आणि कर्जाची उचल केल्यावर मग ते बी बियाणे जे घेत असतात किंवा जे काही खत घेत असतात आणि त्याचा ते योग्य पूर्ण वापर करतात परंतु आपल्या भारतातली जी काही शेती आहे ती म्हणजे पावसावर आधारित मोस्टली पावसावर आधारित शेती आहे आणि कधी कधी जर पाऊस जर व्यवस्थित नाही झाला म्हणजे कधी दुष्काळ झाला किंवा कधी अतिवृष्टी झाली त्याचा परिणाम म्हणजे त्यांचं पीक व्यवस्थित होत नाही आणि ते पीक त्यांचं प्रचंड नुकसान होते आणि त्यामुळे ते पुन्हा आर्थिक त्यांचं कर्ज वाढत जाते आणि ते कर्ज वाढल्यामुळे त्यांच्या डोक्याचा ताण सुद्धा त्यापटीने वाढतो. अशा वेळेस कसं आहे की आमच्या ह्या शेतकरी बांधवांना समजून घेण्यासाठी किंवा यांच्यासाठी किंवा याच्यावरती आपण काय उपचार करू शकतो याविषयी म्हणजे शासनाला योग्य ती पॉलिसी सुद्धा ठरवणं आवश्यक राहील. कारण की शेतकऱ्यांची आत्महत्या झाली की आपण त्यांना पॅकेज देतो परंतु आत्महत्या होऊच नये यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीने जो आमचा शेतकरी आहे त्याच्या आत्महत्याचे कारण आहे
तो तुमच्या पॅकेट नंतर तो आत्महत्या थांबणार नाही आहे. त्याला जी काही बी बियाणं आहे म्हणजे त्याला किंवा त्याने जे काही पीक जरी काढलं त्याला जर योग्य हमी भाव दिला म्हणजे त्याला ज्या गोष्टीमध्ये असुरक्षितता वाटते म्हणजे त्याचं नुकसान झाल्यामुळे असुरक्षित किंवा नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई जर आपण वेळेवर केली तर तो प्रसंगी पुढे आत्महत्या करणार नाही. त्या दृष्टीने ते जर आपण नियोजन केलं तर ह्या आत्महत्या सुद्धा आपण रोखू शकतो. कारण की कोणती आत्महत्या हा आपला परिणाम दिसतो पण याची कारणं जी असतात त्याचा अभ्यास करून त्या कारणावरती जर आपण उपचार केले तर ह्या आत्महत्या आपण टाळू शकतो. त्या दृष्टीने शासनाने पावले उचलायला पाहिजे. आणि आत्महत्येमध्ये जे भारताचं वाढलेलं प्रमाण आहे तेही कुठे कमी होईल निश्चितपणे. आणि खूप चांगलं वाटलं सर आपल्याशी चर्चा करून. कारण एक आजच्या जगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये माणसाचं जगणं आहे आणि तणावातून आपण जगतो आहे आणि या सगळ्या जगण्याच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन जगावं हसत खेळत जीवन त्याला जगता यावं. ऍज अ लेडीज असेल किंवा जेंट्स असेल त्यांनी सुद्धा एकमेकांना रिस्पेक्ट देऊन त्यांनी पण आपापले ताण दूर करून कुटुंबाला हसत खेळत ठेवावं अशा बऱ्याच प्रश्नांना हात घालत आपण इथे चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की शेतकरी आत्महत्या तो पण कुठेतरी तणावानेच होत असतो. आणि एक सरकारला पण आपण आव्हान केलं म्हणजे एक सोप्या प्रश्नांमधून आपण बरेच प्रश्न इथे मांडलेले आणि खूप सुंदर संवाद आपण केलेला आहे. फार मनमोकळी चर्चा आपण केलेली आहे. निश्चितच आपण आमच्या जे फोन आले आपण ते फोन कॉल्स अटेंड केले आणि त्यांचं पण निरासर केलेलं आहे त्यांच्या अडचणींचं. आणि म्हणून एक खूप चांगलं सगळ्यांना असं वाटणार की सचिन सर आज इथे आले आणि बऱ्याच समस्यांची उकल झाली आणि एक समाधान पण त्यांना मिळालेलं आहे. पुनश्च एकदा मी आपलं आमच्या चॅनलच्या वतीने धन्यवाद देते आहे. आणि यानंतर पुन्हा एक संधी मिळाली तर निश्चितच परत या प्रश्नांची उकल करण्याकरिता आम्ही आपल्याकडे येणारच. परत एकदा खूप खूप धन्यवाद. आत्ताच आपण आदरणीय सचिन भेदे सरांशी संवाद साधलेला आहे. तणाव पूर्ण जीवन असतं आणि तणावातून जर मुक्त व्हायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. आनंदाने राहणं, हसत खेळत जगणं, एकमेकांशी बोलणं, मित्र असेल तर मनमोकळा संवाद साधणं किती गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींची सहज उकल सचिन सरांनी आपल्या बोलण्यातनं केलेली आहे. आपले काही जे कॉल्स पण आलेले आहे कॉल्सच्या माध्यमातून त्यांच्या पण समस्यांचं निराकरण त्यांच्या बोलण्यातनं झालेलं आहे. एकंदर आयुष्य फार सुंदर आहे आणि म्हणून त्याला हसत खेळत जगणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात की जीवन लंब जगण्यापेक्षा सुंदर जगणं आवश्यक आहे. 4 दिवसाचं आयुष्य जगा पण अविस्मरणीय राहील असं जगा, इतरांना फायदा होईल असं जगा, तणावविरहित जगा. या सगळ्या सोबतच आम्ही एक मनमोकळा संवाद सरांशी केलेला आहे, आपल्या समस्यांचं निराकरण केलेलं आहे. निश्चितच हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला निश्चितच आवडलेला असेलच. यासोबतच आम्ही इथे थांबतो आहे. मी एकता कॅमेरामन देवा बोरडकर सोबत धन्यवाद. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातम्या.